औरंगाबाद येथील मुकुंदवाडी परिसरातील भाविकांचे नेवासे येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सुरू झाले असून पारायण सोहळ्याच्या संयोजक भागवतकार हरिभक्त परायण निर्मलाताई ताठे यांच्या हस्ते माऊलींच्या पैस खांबाचे पूजन करून पारायणाचा शुभारंभ करण्यात आला. ज्ञानेश्वरी पारायणाला शुभारंभ करण्यापूर्वी माऊलींचे मूर्तिमंत रूप असलेल्या पैस खांबाचे पूजन करण्यात आले. सर्व माऊलींनी एकत्रित येऊन पुंडलिका वरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम असा गजर केला. पंचारती ओवाळून पूजन केले. त्यानंतर ग्रंथपूजन, विनापूजन, संतपूजन करण्यात येऊन पारायणास प्रारंभ करण्यात आला. दिनांक 3 मार्च ते 10 मार्च या कालावधीत सदरचा पारायण सोहळा चालणार आहे. पारायण सोहळ्याचे हे चौथे वर्ष असून माऊलींची कर्मभूमी नेवासे या पवित्र तीर्थक्षेत्री हे पारायण होत असल्याने माऊली भेटीचा आनंद आम्हा सर्वांना भाविकांना मिळणार असल्याची भावना हरिभक्त परायण निर्मलाताई ताठे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. तर 2 वर्षापासून असलेले कोरोनाचे संकट जाऊ दे, सर्व विश्व सुखी होऊ दे अशी प्रार्थना त्यांनी माऊलींच्या चरणी केली. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराचे सेवक शिवाजी अप्पा होऊन पारायण सोहळ्याचे मार्गदर्शक हरिभक्त परायण पंढरीनाथ महाराज ताठे, हरिभक्त परायण हरिमहाराज भाले यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हरिभक्त परायण निर्मलाताई ताठे, हरिभक्त परायण पंढरीनाथ महाराज ताठे, हरिभक्त परायण हरिमहाराज भाले, गेले 4 वर्षापासून या ज्ञानयज्ञ सोहळा माऊली मंदिरामध्ये पारायण सोहळा आयोजित केला. हे 4th वर्ष आहे, पण मध्ये 2 वर्ष कोरोना महामारीमुळे हा कार्यक्रम झालेला नाही आहे. तर आता पुन्हा कोरोना गेला आणि आता पारायण सोहळ्याला सुरुवात झाली. तर माऊलीकडे एवढीच प्रार्थना करते की हा सोहळा, भगवंताचं नामस्मरण, नामयज्ञ सोहळा, हा सोहळा करण्यासाठी, प्रत्येकाचा जीवनाचा सार होण्यासाठी, कोणताही रोग येऊ नये एवढीच माऊलीच्या चरणी प्रार्थना पूर्ण. राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण, नेवासा.